नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा आज मी योगिता तुपेबद्दल बोलणार आहे थोडंसं म्हणजे त्यांच्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये वाद चालू आहे आणि ती चार दिवस आईसोबत बाहेर गेलेली आहे पहा म्हणजे तिची आई तिच्याकडे आली होती आठ चार दिवस राहायला तर मग नंतर, नंतर मग तिची आई जेव्हा जायला निघाली त्यावेळेस मग तिला पण थोडंसं करम म्हणून योग्यता पण तिच्यासोबत म्हणजे परत दोन दिवस का महिनापर्यंत माहेरी राहायला आली होती आणि मग राहिल्यानंतर थोडेसे वाद चालू होते त्यांच्या नवरा बायकोमध्ये मग बऱ्याच जणांनी तिला आपल्या युट्यूबवरच्या फॅमिली मेंबर्सने तिला काय सांगितलं की काहीने सांगितलं परत जा नांदायला काहीने सांगितलं नको जाऊ आणि तिला आईने समजावलं की हे बघ तू म्हणजे काय की नाही म्हणजे किती केलं तरी शेवटी दिल्या घरी केल्या घरी असतं त्यामुळं तू तिथेच राहा थोडंसं समजावून घे कमीपणा घे भांडण कमी करा वगैरे समजून सांगितलं आणि एक आई आपल्या मुलीला ज्याप्रमाणे समजावते त्याप्रमाणे आईने एकदम छान समजवलेलं आहे आणि ते मला कुठंतरी आवडलेलं आहे आईच्या जा जागे तिच्या जागेवर राहून मला जा त्या गोष्टी पटल्या आहेत परंतु ज्या ठिकाणी आपली कदर नाही ज्या बायकोची जबाबदारी कळत नाही त्या ठिकाणी जाणं हे चुकीचं आहे हे पण मी म्हणजे मला माझं वैयक्तिक मत वाटतं म्हणून सांगते पण असो योगिताला काही गोष्टी वाटत असतील किंवा तिचा जो निर्णय आहे की सासरी परत जाण्याचं तर तिने जो निर्णय घेतलेला आहे आणि ती सासरी जाण्यासाठी परत आपल्या सोबत म्हणजे छोट्या भावासोबत निघालेली आहे तर सांगायचं का व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण असं आहे की आईनं तिच्या आईला तीन जाताना एक छान असं गिफ्ट दिलेलं आहे पहा गिफ्ट काय दिलं आहे तर एक लावाचा छान असा मोबाईल छोटासा आणि एक चप्पल दिलेली आहे तर मला असं सांगायचं आहे की योगिताचा एक खरंच तुझा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यामध्ये मा अक्षरशः पाणी आलं गं ज्यावेळेस एखादी मुलगी माहेरी जाते आणि दोन दिवस राहते त्यावेळेस तिला खूप असं भरून आल्यासारखं होतं गं म्हणजे खरोखर म्हणजे मलासुद्धा वाईट म्हणजे मीसुद्धा सासरी कधी म्हणजे माहेरी गेल्यानंतर तिकडून निघतानी मला पण असं एवढं ऊर भरून येतं की एकतर मला म्हणजे नाही गेलं माहेरी म्हणजे काहीच वाटत नाही परंतु जर गेलं तर मग तिथून आल्यानंतर मग दोन चार दिवस करमत नाही या गोष्टीसुद्धा माझ्यासोबत खूप घडतात म्हणून मला एवढं भावनिक झाले एवढी इमोशनल झाली मी तुझ्या ते व्हिडिओमधून की खरंच प्रत्येक मुलीला वाटतं की म्हणजे मुलगी गरीब जरी असली स्वतः समजा ती हातावरती पोट भरून उदारनिर्वाह आपलं रोज काम करून कष्ट करून जरी पोट भरत असलं तरी पण त्या मुलीला असं वाटत असतं की आपल्याकडून आपल्या आईला काही आईवडिलाला काहीतरी द्यावं काहीतरी द्यावं असं तिला मनातून वाटत असतं आणि खरंच तू जो त म्हणजे तिला तुझ्या व्हिडिओमधून आज दाखवून दिलं की आणि जे गिफ्ट दिलं ते खरोखर छोटं असो की मोठं असो त्याला वी त्याला किंमत नाही आहे परंतु दिलं याला किंमत आहे ती वस्तू दहा रुपयाची आहे की शंभर रुपयाची आहे याला अजिबात महत्त्व नाही परंतु त्या वस्तूला महत्त्व आहे म्हणून मला एवढं छान वाटलं आणि खरंच आईला तू फोन दिला एक तिला पायात घालण्यासाठी चप्पल घेऊन दिली आणि तिला मोबाईल घेऊन दिला हे खूप छान काम केलं कारण की कसं होईल की आईजवळ छोटासा मोबाईल असला म्हणजे कसं जेव्हा वाटेल तेव्हा तुझे खुशाली कळत जाईल तू सासरी कशी आहे कशी नाही तुझा तुझ्याशी कॉन्टॅक्ट करता येईल आणि नाही की मग तिला फोन करता आला तर निदान तू तरी तिला कळवशील की समजा जेवली का वगैरे मी ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपल्या मुलींचं समजा सगळे सगळं काही चांगल्या गोष्टी किंवा खुशाली आपण आईला कळवत राहतो हो आणि मग ते आईला जरा बरं वाटतं आणि असंही तुझं छान गिफ्ट पाहून मला खूप समाधान वाटलं तू तुझ्या सासरी चालली आहेस तर थोडंसं ॲडजस्टमेंट तू तर करतच आहेस कारण की ते मला दिसूनच येत आहेस त्यामुळं जे तुला योग्य वाटेल ते तू कर आणि एकतर आम्हाला वाटतच होतं की तू जायला नको होतं परंतु गेलीस तर आता एवढ्या वेळेस ट्राय कर आणि थोडंसं चांगलं ॲडजस्टमेंट करण्याचा अजून प्रयत्न कर आणि जर याच्यातून जर काही फायदा झाला तुझा फायदा झाला तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही झाला तर ते तुझं नशीब समज आणि त्यामुळं तुला आता तू सासरी नांदायला चालली आहे तर तुझ्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आईला तू जे गिफ्ट दिलं त्याबद्दल तुझे, तुझे मनापासून मी तर धन्यवादच मानते कारण की खरंच तू एका आईला खू म्हणजे खूप छान म्हणजे गोष्ट दिलेली आहे तिला आनंद दिलेला आहे त्यामुळं मनापासून तुला तर मनापासून धन्यवाद कारण की तू एका आईला छान असं गिफ्ट दिलेलं आहे खूप आनंद दिलेला आहे त्यामुळं मला तुझे परत एकदा मनापासून धन्यवाद मानायचे आणि तुला तुझ्या आयुष्यासाठी भावी आयुष्यासाठी परत एकदा खूप सारे शुभेच्छा धन्यवाद